नमस्कार, मी केरळ प्रतिनिधी संदीप कारंडे. तुमच्या सर्वांचं संदीप कारंडे कृषी मित्र समूह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मंडळी, आज मी दड्डी तालुका हुक्किरे जिल्हा बेळगाव या ठिकाणी आज आपण एका ऊस पिकात उभा आहोत. तर इथं प्रत्यक्षात काय घडलंय आपण पाहूया की हा तुम्हाला जर सगळा हा ऊस दिसत असेल, हा सगळा हिरवागार ऊस दिसतोय. आणि सर, टोटल किती दिवस झाले ऊसाला? टोटल 2 महिने. 2 महिन्याचा हा पडवा ऊस आहे. तर ह्याच्यात बदल काय आहे की साहेबांनी मागच्या वर्षी लागणीसाठी आपली एक टेक्नॉलॉजी वापरलेली होती केरनची, आणि त्याच्या जोडीला एक दुसरी टेक्नॉलॉजी मी मिक्स करून वापरण्यासाठी दिलेली होती. तर त्याचा फायदा आज आपण इथं पाहणार आहोत की काय झाला, जमिनीमध्ये काय बदल झाला, पिकामध्ये काय बदल झाला. नमस्कार सर. आपल्या शेतकरी वर्गांना तुमचं नाव गाव आणि तुम्ही काय वापरलं आणि तुमच्या जमिनीत काय बदल झाला ते आम्हाला सांगा. मी सतीश पुंडलिक पाटील, राहणार दड्डी, तालुका उक्किरी, जिल्हा बेळगाव. मी उरीगेन आळवणी आणि 2 फवारणी घेतलेल्या. 2 फवारणीमध्ये गेल्या वर्षी आळवणीच्या ह्याच्यामध्ये एवढा फुटवा फुटलेला आहे आणि फवारणीला तरी भरपूर वाढ आहे. अच्छा, तुमची ही जमीन काळी होती, एकदम काळी किट म्हणजे असे चिबड्याची जमीन म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये तुमचा तो ऊस किती गेला, लागण किती गेली? लागण नाही म्हटलं तर एक 27 गुंठ्यामध्ये 40 ते 45 टन ऊस गेला आमचा. ह्याच्या अगोदर कधी जात होता का? नाही जात होता, पण नाही म्हटलं तर 30 टनापर्यंत आमचं अवरेज होत. 30 टनापर्यंत अवरेज होत. आता तुमचा ऊस जास्त पण गेलेला आहे आणि तुमचा ऊस पाहून आजूबाजूची लोक तुम्हाला विचारत आहेत की काय केलं आणि तुमच्याकडून टेक्नॉलॉजी मागून घेत आहेत. तर साहेब, इथं या जरा जवळ आणि हा ऊस बघा, हा फुटवा बघा, किती जोरात फुटवा आलेला आहे हा बघा. हे पानाची जाडी बघा, याला पाणी किती दिलेत? पाणी 2-3 दिलेत. तीन पाणी दिलेत. आणि हा फुटवा बघा साहेब, येताना किती जाड आलाय फुटवा, हे बघा फुटव्याची जाडी बघा साहेब, हो का किती जाड फुटवा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण मातीमध्ये बदल बघितला साहेब, ही माती बघा, एकदम असं गांडूळ खत असतं ना तशा प्रकारची माती झालेली आहे, हो का. हे बघा, गांडूळ खताप्रमाणे ही माती झालेली आहे पूर्ण शेतामध्ये. आणि हा ऊस इतका हिरवागार आहे, एकदम हिरवा आहे. बाजूचा प्लॉटवर तुम्ही नजर टाकू शकता, बघा बाजूला संपूर्ण पिवळा ऊस आहे. त्यांनी 2-2 फवारण्या वेगळ्या ह्याच्या केलेल्या आहेत, पण ह्या साहेबांनी अजून ह्याला फवारणी देखील केलेली नाही, कारण हा सगळा ऊस पाठीमागच्या लागणीच्या वेळी त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्याच्यावरती एवढा हा ऊस आलेला आहे. आणि आता ह्याला इथून पुढे आळवणी आणि फवारणी आपल्या होणार आहेत, तर अजून ऊसाला पिकअप मिळणार आहे. असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व आपल्या टेक्नॉलॉजी जर तुम्हाला काम करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. शिकून शेती केली पाहिजे, त्यासाठी आपले मीटिंग पण असतात किंवा त्यांना ट्रेनिंग पण दिलं जातं. तर कोण इच्छुक असाल काम करण्यासाठी किंवा याची फ्रँचायझी घेण्यासाठी तर दिलेल्या नंबरवरती आवर्जून संपर्क साधा. नमस्कार.